नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2.1 जो सराव संच आहे त्याच्यातली पहिली 5 उदाहरणं सोडवली होती। आता आपण पुढची उदाहरणं आहेत ती आज सोडवणार आहेत। जर कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आजच्या व्हिडिओच्या, तर कोणी बघितलं नसेल तर बघून घ्यायचं आहे। तसंच जर अजून चॅनल आपलं कोणी सबस्क्राईब केलं नसेल, कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला योग्य वेळी मिळेल। आपण सुरू करूया। क्वेश्चन नंबर 6 आहे, एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू आणि परिमिती काढा। चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू आणि परिमिती काढा असा प्रश्न आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत। आपण दिलेला चौरस ए बी सी डी आहे असे मानू। आपण लिहूया दिलेला चौरस ए बी सी डी आहे असे मानू। आपण असं समजूया की तो चौरस का आहे तर ए बी सी डी आहे। आता चौरसाचे सगळे जे कोन असतात ते 90° असतात, बरोबर आहे, आणि सगळ्या बाजू ज्या असतात त्या समान असतात। तर चौरसाची बाजू एक्स मानू, तसेच चौरसाची बाजू एक्स मानू। आता बाजू आपण एक्स का मानली तर सगळ्या बाजू समान असतात म्हणून आपण बाजू एक्स मानली। आता आपल्याला काय करायचं आहे तर सगळे जर कोन 90° असतील तर आपण बी सी डी ह्या त्रिकोणाचा विचार करू पायथागोरस थेरमनुसार। म्हणून आपण लिहूया म्हणून पायथागोरस च्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो, बी डी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग अधिक सी डी चा वर्ग, बी डी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग अधिक सी डी चा वर्ग, बरोबर। किमती लिहायच्या आहेत, बी डी बरोबर 10 सेंटीमीटर दिलेला आहे तर 10 चा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग, ओके। म्हणून 100, 10 चा वर्ग काय आहे 100 बरोबर एक्सचा वर्ग, एक्सचा वर्ग म्हणजे 2x वर्ग, म्हणून एक्स वर्ग बरोबर 100/2 बरोबर 50। आता एक्स वर्गची किंमत काय आलेली आहे 50, म्हणून आपण लिहूया म्हणून एक्स बरोबर वर्गमुळात 50। दोन्ही बाजूचं आपण काय घेतलं, वर्गमूळ घेतलं। आता एक्स बरोबर वर्गमुळात 50, आपण जर त्याला पूर्ण वर्गात लिहायचा प्रयत्न केला, परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर आपण लिहू म्हणून एक्स बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 25, 2 गुणिले 25 म्हणजेच 50, पण आपण 25 वर्गमूळ काढू शकतो म्हणून आपण लिहूया एक्स बरोबर 5 वर्गमुळात 2, 25 वर्गमूळ आपण बाहेर लिहिले वर्गमुळात 2। तर एक किंमत आपल्याला मिळालेली आहे बाजू बरोबर 5 वर्गमुळात 2। आता आपल्याला काय करायचं आहे तर परिमिती काढायची आहे। चौरसाची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, बरोबर आहे। तर आपल्याला एक बाजू मिळाली 5 वर्गमुळात 2, आपण लिहूया चौरसाची परिमिती बरोबर 4 बाजू म्हणजे 4 गुणिले बाजू, बरोबर आहे, म्हणजेच काय 4 गुणिले बाजू का आहे 5 वर्गमुळात 2 बरोबर 20 वर्गमुळात 2। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे, पायथागोरसचं थेरम आपण वापरलेलं आहे, बाजू बरोबर 5 वर्गमुळात 2 आणि परिमिती बरोबर 20 वर्गमुळात 2 असं आपल्याला अंतिम उत्तर लिहायचं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्या 3 कॉन्सेप्ट व्यवस्थित शिकलेलो आहोत त्या समजून घ्यायच्या आहेत,
एक म्हणजे भूमिती मध्याचे प्रमेय, दुसरे म्हणजे काटकोन त्रिकोणातली समरूपता आणि तिसरं म्हणजे पायथागोरसचे प्रमेय अतिशय महत्त्वाचे. तर ह्या जर समजून घेतल्या तर आपण अगदी सोप्या पद्धतीने सगळी गणितं सोडवू शकतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर क्वेश्चन नंबर 7 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 आहे, त्रिकोण डी एफ ई मध्ये डी एफ हा ई एफला लंब आहे आणि जी एफ हा ई डीला लंब आहे. जी एफ बरोबर 12 दिलेला आहे आपल्याला, जी डी बरोबर 8 दिलेला आहे. तर आपल्याला ई जी फाइंड करायचं आहे, ई जी हे फाइंड करायचं आहे, एफ डी फाइंड करायचं आहे, एफ डी हे फाइंड करायचं आहे आणि ई एफ फाइंड करायचं आहे, ई एफ हे आपल्याला फाइंड करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत, नीट समजून घ्यायचं आहे. तर आपण लिहूया उकल. आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, ई जी, आपल्याला ई जी काढायचं आहे, लक्षात घ्या. आता त्रिकोण ई एफ डी मध्ये हे 90° आहे आणि हे सुद्धा 90° आहे. तर इकडे आपण भूमिती मध्याचे जे प्रमेय आपण शिकलो ते आपण वापरू शकतो. म्हणजे काय, तर जी एफ चा वर्ग बरोबर जी डी गुणिले ई जी. नीट समजून घ्या, आपण काटकोन त्रिकोणाच्या 90° जर कर्णावर आपण लंब काढला तर तो समोरच्या बाजूला भूमिती मध्यात विभागतो, हे आपण बघितलेला आहे थेरम. तर तो वापरायचा आहे. आपण लिहूया त्रिकोण ई एफ डी मध्ये जे दिलेलं आहे ते लिहूया आपण. तर जी एफ लंब ई डी किंवा डी ई, तसेच डी एफ लंब ई एफ, म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आता भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो, तर जी एफ चा वर्ग बरोबर ई जी गुणिले जी डी. काय लिहू शकतो, जी एफ चा वर्ग, जी एफ चा वर्ग बरोबर डी जी गुणिले ई जी. सो ई जी गुणिले डी जी हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याच्यातली डी जी ची किंमत आहे, जी एफ ची किंमत आपल्याकडे आहे, म्हणून आपण लिहूया 12 वर्ग बरोबर ई जी ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे. आपण ई जी तसंच लिहिलं, गुणिले, सॉरी, डी जी ची किंमत दिलेली आहे 8, म्हणून 12 वर्ग 144 डिवायडेड बाय हा 8 इकडे आला बरोबर ई जी. ओके, आपल्याला फाइंड करायचं आहे इजी, भाग द्यायचा आहे तर इजी बरोबर 18 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे भागाकार केल्यानंतर. अतिशय सोप्या पद्धतीने आपण अगदी सहज आन्सर काढलेला आहे इजी बरोबर 18. तर पहिला आन्सर आपण काढलेला आहे इजी बरोबर 18. आता आपल्याला एफ डी फाइंड, हे 18 आपण काढलेलं आहे, एफ डी फाइंड करायचं आहे आपल्याला. आता एफ डी फाइंड करायचं आहे, एफ डी फाइंड करायला अतिशय सोपं, फक्त त्रिकोण डी जी एफ मध्ये, त्रिकोण जी डी एफ मध्ये आपण लिहूया पायथागोरस थेरमनुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहायचं आहे आपल्याला, तर डी एफ चा वर्ग बरोबर जी एफ चा वर्ग अधिक जी डी चा वर्ग. ओके, डी एफ चा वर्ग आपल्याला काढायचा आहे,
जी एफ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12 वर्ग अधिक जी डी चा वर्ग म्हणजे 8 वर्ग बरोबर 144 अधिक 64 बरोबर 208। तर काय आलेलं आहे 208। तर आपण त्याला लिहू शकतो 16 × 13 जर आपण लिहिलं तर आपण 16 × 13 त्याला लिहू शकतो। ओके, आता 16 वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 4 आणि वर्गमूळात 13। तर हे आपल्याला दुसरं आन्सर मिळालं आहे। डी एफचा वर्ग होता, आपण डी एफ बरोबर इकडे डी एफचा वर्ग आला होता आपला, आपण काय केलं डी एफ बरोबर वर्गमुळात हे, म्हणून डी एफ बरोबर 4 × 13 अशा पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे। आता आपलं आलेलं आहे हे 4 × 13। आता आपल्याला ही किंमत काढायची आहे ई एफ ची। आपण त्रिकोण ई जी एफ मध्ये 90° कोन असल्यामुळे पायथागोरस थेरम वापरू शकतो आणि लिहू शकतो की ई एफ चा वर्ग बरोबर जी ई चा वर्ग अधिक जी एफ चा वर्ग बरोबर, जागा कमी आहे म्हणून मी पुढेच लिहितोय, 18 वर्ग अधिक 12 वर्ग हे सॉल्व करायचं आहे आणि तुम्हाला ई एफ ची किंमत काढायची आहे। अतिशय सोपा प्रश्न होता, फक्त 2 वर्गांची बेरीज करायची आहे आणि तुम्हाला उत्तर काढायचं आहे। खूप सोपं, अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी पुढे सोडवून देत नाही, तुम्ही सहज सोडवू शकता मला माहिती आहे। ओके, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। तर उदाहरण क्रमांक 8 आपण बघणार आहोत। एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे, रुंदी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचा कर्ण काढा असा प्रश्न आहे। आता आपण समजूया की एबीसीडी हा आयत आहे, ए बी सी डी हा आयत आहे असे आपण म्हणू। आता एबीसीडी जर आयत असेल तर आयताचे सगळे जे कोन असतात ते 90° असतात बरोबर, म्हणजे आपल्याला आपण लिहू शकतो की म्हणून लांबी म्हणजे सी डी बरोबर 35 सेंटीमीटर आणि बी सी म्हणजे रुंदी बरोबर 12 सेंटीमीटर। ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला शोधायचं काय, तर बी डी म्हणजे कर्ण बरोबर। तर म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो, बीडीचा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग, किमती लिहायच्या आहेत म्हणजेच 12 वर्ग अधिक 35 वर्ग बरोबर, 12 वर्ग लिहायचा आहे 144 144 आणि 35 वर्ग लिहायचा आहे 1225, दोघांची बेरीज करायची आहे। तर 1369 दोघांचं ॲडिशन आलेलं आहे, ह्यांचं वर्गमूळ काढायचं आहे। तर वर्गमूळ कसं काढायचं त्याच्यावर एक माझा व्हिडिओ मी बनवलेला आहे ट्रिकवर, तर ती ट्रिक बघायची आणि वर्गमूळ काढायला शिकायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही पूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ काढू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणार आहे, बघून घ्यायचं आहे। त्याचं वर्गमूळ बी डी बरोबर 37 हे आलं आपलं उत्तर। आपल्याला उत्तर लिहायचं आहे की कर्णाची लांबी बरोबर कर्ण बरोबर 37 सेंटीमीटर 37। तर कर्णाची लांबी किती असणार आहे 37 37 सेंटीमीटर असणार आहे। अतिशय सोपं असं हा सराव संच आहे, खूप सोपा सराव संच आहे।
आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकत आहोत, तर 2020-21 साठी जो सिलेबस कमी झाला आहे तो आपण शिकणार नाही आहोत हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणून काही गणितं मी घेत नाही, बहुतेक सगळीच गणितं घेतोय, पण जी सिलेबसमध्ये नाहीत यंदाचे ती आपण शिकणार नाही आहोत। तर वळूया पुढच्या आणि शेवटच्या समकडे। तर प्रश्न क्रमांक 10 हा शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत, थोडासा वाचून दाखवतो। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत, ह्या दोन इमारतीच्या भिंती आहेत समजून घ्यायचं आहे, एकमेकींना समांतर आहेत। 5.8 मीटर लांबीच्या सीडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता, ही सीडी आहे तिचे एक टोक रस्त्यावर ठेवले आहे, बीडी हा रस्ता आहे, तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीचे 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते, पहिल्या इमारतीत 4 मीटर पर्यंत पोहोचते तिचे टोक, त्याच ठिकाणी सीडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर पर्यंत पोहोचते, 4.2 मीटर पर्यंत पोहोचते। तर रस्त्याची रुंदी काढा, रस्त्याची रुंदी काढा असा प्रश्न आहे आपल्याकडे, म्हणजेच बीडी आपल्याला काढायचं आहे। ह्या दोन इमारती आहेत, ही सीडी आहे, डोळ्यासमोर राहणार चित्र, आणि रस्त्याची रुंदी काढा। तर आपण म्हणूया ए बी आणि सीडी किंवा सीडी आणि ए बी ह्या दोन भिंती आहेत, तर सी डी बरोबर 4 मीटर आणि ए बी बरोबर 4.2 मीटर, तसेच ए ई आणि सी ई म्हणजे ए ई बरोबर सी ई बरोबर 5.8, ही आहे सी डी आपली सीडी आहे, ओके, आणि बीडी ही रस्त्याची रुंदी आहे। आता पहिल्या माहितीवरून पहिल्या बिल्डिंग 4 मीटर पर्यंत पोहोचते, आपण इकडून सुरुवात करूया। म्हणून त्रिकोण सी डी ई मध्ये, त्रिकोण सी डी ई मध्ये पायथ्यागोरस प्रमेयानुसार, पायथ्यागोरस प्रमेयानुसार ते आपल्याला पहिलं बघायचं आहे। आपण लिहू शकतो सीईचा वर्ग बरोबर सीडीचा वर्ग अधिक ईडीचा वर्ग, पण आपल्याला किंमत काढायची ईडीची, म्हणून आपण लिहूया, म्हणून ईडीचा वर्ग बरोबर सीईचा वर्ग वजा सी डी चा वर्ग, आत्ता किमती टाकायच्या आहेत, बरोबर 5.8 कंसाचा वर्ग वजा 4चा वर्ग, बरोबर 5.8 कंसाचा वर्ग आपल्याला काढायचा आहे, तो येणार आहे 33.64 वजा 16 4चा वर्ग बरोबर 17.64 असं उत्तर येणार आहे। तर ईडीचा वर्ग बरोबर 17.64, त्याचं वर्गमूळ कसं काढायचं त्याबद्दलची एक पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे, ह्याच्यामध्ये एक व्हिडिओची लिंक टाकलेली, ती बघायची आणि समजून घ्यायचं की वर्गमूळ सहज कसं काढता येतं, ठीक आहे। तर 17.64 वर्गमूळ आपल्याला काढता येतं 4.2 मीटर, तर ईडी बरोबर 4.2 मीटर, ईडीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4.2 मीटर। आता तीच पद्धत वापरून आपल्याला बीईची लांबी काढायची आहे। तर त्रिकोण ए बी ई मध्ये पुन्हा एकदा पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे, ए ईचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बीईचा वर्ग, आता एचा वर्ग आपल्याला काढायचा आहे बीईचा वर्ग, म्हणून आपण लिहूया बीईचा वर्ग बरोबर एईचा वर्ग वजा ए बीचा वर्ग, एईचा वर्ग 5.8 वर्ग
वजा ए बी चा वर्ग 4.2 कंसाचा वर्ग बरोबर 5.8 चा वर्ग आपण लिहिला होता 33.64 वजा 4.2 चा वर्ग होता 17.64 बरोबर 16 म्हणून बी ई बरोबर वर्गमूळ करायचं आहे ते आलेलं आहे 4 तर ही किंमत आलेली आहे 4 आता बी डी बरोबर बी ई अधिक ई डी बी डी बरोबर बी ई अधिक ई डी ह्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला काय तर बी डॅश ई डॅश डी म्हणजेच काय तर ते एक रेषीय बिंदू आहेत बरोबर 4 अधिक 4.2 बरोबर 8.2 तर रस्त्याची रुंदी बरोबर 8.2 मीटर आहे तर खूप कठीण दिसणारं गणित आपण अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो अजिबात गणिताची भीती ठेवायची नाही गणित खूप सोपं आहे आणि आपण सोपं करणार आहोत अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी बनवत राहणार आहे काही समजत नसेल तर कमेंट करून सांगा मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद.